नमस्कार मित्रांनो मी सुमित बागुल तुम्हा सर्वांचं सुखी जीवनाचा मंत्र डॉक्टर विजय दहीफळे यांच्यासोबत या कार्यक्रमाच्या लाईव्ह भागात स्वागत करतो कार्यक्रमाच्या सुरुवातीला एक छोटासा रिकॅप करतो याआधी आपण डॉक्टरांकडून अनेक विषयांबाबत माहिती जाणून घेतली सेक्स आणि योगा सेक्स आणि म्युझिक सेक्स आणि झुंबा सेक्स आणि धूम्रपान असेल किंवा सेक्स आणि मद्यपान असेल या अनेक विषयांवरती आपण सरांकडून मार्गदर्शन घेतले आजच्या आपल्या भागातही डॉक्टरांकडून आपण अशाच एका खास विषयावरती मार्गदर्शन घेणार आहोत आणि तो विषय आहे कोरोना व्हायरस आणि सेक्शुअल हायजीन हा विषय सरांनी निवडला आणि या विषयावरती डॉक्टर आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करणार आहेत दरम्यान कार्यक्रमाच्या सुरुवातीला जाणून घेऊयात डॉक्टर विजय दहीफळे यांच्याबद्दल डॉक्टर विजय दहिफळे हे सेक्सोलॉजिस्ट युरोलॉजिस्ट आणि अँड्रोलॉजिस्ट आहेत डॉक्टरांचे क्लिनिक्स औरंगाबाद हैदराबाद दिल्लीमध्ये द्वारका पुणे नवी मुंबईमध्ये नेरूळ दादर अंधेरी कल्याण नाशिक अहमदाबाद आणि दुबईमध्ये डॉक्टर नेहमीच देश विदेशात कॉन्फरन्सेस आणि साठी जात असतात आणि सेक्स संबंधी मार्गदर्शन करत असतात तर मित्रांनो तुम्ही देखील डॉक्टर विजय दहिफळे यांच्याशी थेट संवाद साधू शकता तुमच्या मनात जे काही प्रश्न असतील शंका असतील त्या थे सरांना थेट विचारू शकतात त्यासाठी करायचं एवढंच आहे आम्हाला फोन करायचा आणि डॉक्टर तुमच्या मनातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देतील त्यासाठी आमचा फोन नंबर नोट डाऊन करून घ्या आमचा फोन नंबर आहे झिरो टू टू हा मुंबईचा एसटीडी कोड आहे आणि आमचा फोन नंबर आहे सिक्स सिक्स एट फोर थ्री 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 त्यामुळे फोन उचला आणि तुमच्या मनातले जे काही प्रश्न असतील ते थेट सरांना विचारा कार्यक्रमाला सुरुवात करत सर खूप खूप स्वागत आहे तुमच्या कार्यक्रमात नमस्कार सर आपण दरवेळेस एक छोटस मागच्या हॅपनिंग बद्दल कायमच चर्चा करत असतो पंधरा तारखेला नॅशनल प्लास्टिक सर्जरी डे झाला होता आणि सर दहीफळे हॉस्पिटल तर्फे अत्यंत वेगळ्या पद्धतीने हा सेलिब्रेट करण्यात आला काय नक्की कसं केलं नक्कीच जी सर्वप्रथम सातत्याने साम हे नंबर वन राहत असल्यामुळं आपल्या सर्व दर्शकांचं मनापासून कौतुक आणि धन्यवाद आणि त्याचबरोबर आमची सामची टीम जे अहो रात्र याच्या पाठीमागं असते त्याला नंबर वन ठेवण्यासाठी त्यांचं देखील कौतुक आणि त्यांचे देखील धन्यवाद थँक्यू थँक्यू कॉंग्रॅच्युलेशन थँक्यू सर आता युए आपण नॅशनल प्लास्टिक सर्जरी डे yes. पंधरा जुलैला दहीफळे हॉस्पिटल येथे हा नॅशनल प्लास्टिक सर्जरी डे साजरा करण्यात आला एक वर्षापूर्वी त्याची स्थापना झालेली याचा पर्पज काय होता याचा उद्देश काय होता बेसिकली प्लास्टिक सर्जरीचं सोसायटीमध्ये समाजामध्ये अवेअरनेस तयार करणं प्लास्टिक सर्जरीमध्ये तुम्ही कसं जीवन बदलू शकता आणि कशा पद्धतीने नॉर्मली तुम्ही लाईफ जाऊ शकता बरेचदा कंजाटल्या ॲनॉमली आहेत कसल्या प्रकारचे बर्न आहेत काही ॲसिड अटॅक आहेत अशा केसेसमध्ये त्या व्यक्तीचं पुनर्वसन कसं करावं फॉर एक्झाम्पल आमच्या हॉस्पिटलमध्ये या करोनाच्या सावटामध्ये अतिशय साध्या पद्धतीने एक प्लास्टिक सर्जरी शिबीर म्हणजे सोशल डिस्टन्सिंग पाळून आमच्या सुप्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डॉक्टर उज्ज्वला देही फळे ॲस्थेटिक लेझर अँड प्लास्टिक सर्जन अखिल भारतीय महिला सेवा समाज ए बी एम एस एस याच्या अंतर्गत वर्षभर दुभंगलेले ओठ आणि टाळू यावर मोफत शस्त्रक्रिया करत असतात त्याचबरोबर महात्मा फुले योजनेमध्ये बन्स आहेत कॉन्ट्रॅक्चर्स आणि इतर सर्जरी ज्या आहेत त्या होत असतात तर या ठिकाणी त्या दिवशी एक मोफत सर्जरी करायची असते ते दुभंगलेल्या टाळूची आणि ओठाची मोफत सर्जरी करून हा दिवस सुरू करण्यात आला आणि विशेष म्हणजे आमच्या या सेंटरला दहीफळे हॉस्पिटल औरंगाबाद येथे वर्षभर दुभंगलेले ओठ आणि टाळू यावर मोफत शस्त्रक्रिया केल्या जातात त्यामुळं या प्लास्टिक सर्जरीनिमित्त सर्व सर्जन्सना प्लास्टिक सर्जन्सना आणि डॉक्टर उज्ज्वला दहीफळेंना नक्कीच याचे शुभेच्छा आणि मनापासून त्यांचं अभिनंदन नक्की सर अगदी उत्तम पद्धतीनं तुम्ही सेलिब्रेट केला आणि मित्रांनो खरं तर तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी अशी आहे की गेले एक वर्षांपासून तुम्ही सरांकडे मागणी करतात की ठाण्यामध्ये एक नवीन सेंटर सुरू केलं पाहिजे डॉक्टरांनी आणि सरांनी तुमची ही इच्छा आता पूर्ण केलेली आहे आता लवकरच ठाण्यामध्येही सरांचं डॉक्टर विजय दहीफळे यांचं क्लिनिक असणार आहे त्यामुळे जर का तुम्ही ठाण्यात असाल मुंबईत असाल किंवा आसपासच्या परिसरात असाल तर तुम्ही आता ठाण्याच्या सेंटरला येऊन सरांचं मार्गदर्शन थेट घेऊ शकतात तर ही अत्यंत आनंदाची बातमी सर्वांसाठी कार्यक्रमाला सुरुवात करूयात सर फोन यायला चालू झालेले आहेत आणि हिंगोलीवर पहिला फोन आलेला आहे अर्चना मॅडम आपल्या सोबत अर्चना मॅडम तुमचा फोन कनेक्ट झालाय तुमचा प्रश्न थेट सरांना विचारा हा बोला, बोला? मॅडम तुमचा प्रश्न विचारा हा हॅलो सर हा बोला सर मी एन एम नर्स आहे बर माझे मिस्टर ना म्हणजे असं ते विमल गुटखा वगैरे असतात ना ते खूप जास्त प्रमाणात खातात म्हणजे त्यांना असं टेन्शन येते म्हणून खातात की खुशीने खातात ते मला नाही कळते त्यांचं काहीतरी मार्गदर्शन करा बरं पण त्याच्यामुळे त्यांच्या पर्सनल लाईफवर सेक्शुअल लाईफवर काही परिणाम झाला असं वाटतं का सर त्यांनी म्हणजे असं कधी कुठल्या गोष्टी म्हणजे सांगितल्या वगैरे नाही पण त्यांना पहिले ते शिक्षक होते आता कसं नहीं है, टेम्पर चालेल सांगूया तुम्हाला हे बघा ही व्यथा एक प्रतिकात्मक सांगेल या पॅरामेडिकल स्टाफम नर्स आहेत हे बघा यांची काय व्यथा आहे की आपल्या पार्टनरला जो गुटखा गुटखा म्हणजे काय टोबॅको टोबॅको हे अत्यंत स्वरूपामध्ये नर्स आणि व्हेसल्स व्हेसल आकुंचित करून त्याच्या पूर्ण शरीरावर हृदयावर आहे ब्रेनवर आहे त्याचबरोबर लैंगिक आयुष्यावर देखील परिणाम होत असतो त्यामुळं यांनी स्वतःला योगा प्राणायाम काही मोटिवेशनल टॉक्स यामध्ये नक्कीच भाग घ्यावा आणि जवळच्या सेंटरला जाऊन त्यांनी समुपदेशन करून जर घेतलं तर नक्कीच त्याला चांगली ट्रीटमेंट आहे आणि त्यापासून त्यांना दूर करता येईल नक्की सर आणि आपल्याला पुढचा फोन कॉल आलेला आहे दादा उबाळे आपल्यासोबत दादा तुमचा फोन कनेक्ट झाला तुमचा प्रश्न थेट सरांना विचारू शकतात नमस्कार सर मी दादा उबाळे बोलतोय नमस्कार दादा बोला आपल्या कामाच्या जागेवर सॅनिटायझर मारले जाते परंतु टॉयलेट मध्ये कमी मारले जाते किंवा काही वेळा मारले जात नाही आणि हे टॉयलेट सर्वजण वापरत असतात आपल्या युरिन मध्ये बऱ्याच आजारांची लक्षणे आढळून येतात आणि आपल्या युरिनच्या तपासणी नंतर बऱ्याच आजारांचे निदान केले जाते बरोबर बड़ म्हणून जर युरिन मध्ये कोरोना व्हायरसचे विषाणू आढळून आले तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये कोरोना व्हायरसचा संसर्ग होऊ शकतो ओके okay, म्हणून माझा प्रश्न असा आहे की आपल्या युरिन मध्ये कोरोना व्हायरसचे विषाणू आढळून येतात की नाही त्याबद्दल सांगा सर नक्कीच सांगूया नक्कीच खरं म्हणजे दादांचं मनापासून अभिनंदन आणि कौतुक yes. नेहमी एक रिसर्च टॉपिक ते घेऊन येत असतात बॉडी सिक्रिशन्स जसं आपण सांगितलं की बऱ्याचदा टिअर्समध्ये डोळ्यामधनं सुद्धा जे टीयर्स येतात जे सिक्रिशन आहेत नाकातली सिक्रिशन आहेत इव्हन आपल्या मुखातनं जे ड्रॉपलेट्स बाहेर निघतात ह्या सिक्रिशनमध्ये कॉमनली आत्तापर्यंतच्या झालेल्या स्टडीमध्ये रेस्पिरेटरी इन्फेक्शन्स फक्त आपल्या श्वसनाद्वारे जे आपण उत्सर्ग करत असतो त्या ड्रॉपलेट्समधनं हे विषाणू प्रसारित होतात मागच्या वेळेस आपण सांगितलेलं की सिमेंट धातूमधनं हे प्रसारित होत नाही त्याच पद्धतीनं युरिनमध्ये किंवा जे युरिन आपण पास करतो त्यामध्ये हे आत्तापर्यंत सध्या हे विषाणू आढळलेले नाहीत सध्या तरी कोरोनाच्या विषाणूचं स्वरूप हे वे वेळोवेळी बदलत आहे कधी ब्रेनला अफेक्ट करतं लंग्जना अफेक्ट करतं टेस्टिसना अफेक्ट करतं सध्या तरी सॅनिटायझेशन सॅनिटायझर वापरून आणि एस एम एस सोशल डिस्टन्सिंग मास्क अँड सॅनिटायझर या गोष्टीने आपल्याला कंट्रोलमध्ये आणायचं आहे तर युरीन मध्ये सध्या तरी सापडलेले नाहीत पण हळूहळू येत्या पिरियड मध्ये आपली इन्व्हेस्टिगेशन त्यावर चालू आहेत आणि नक्कीच ह्या गोष्टी जर पाळल्या तर नक्कीच दुसऱ्याला काही त्रास होणार नाही ना ना। नक्कीच सर आपल्याला पुढचा फोन कॉल भंडाऱ्यातनं आलेला आहे आपल्या आपल्यासोबत आहेत मॅडम तुमचा फोन कनेक्ट झालाय तुमचा प्रश्न थेट सरांना विचारू शकतात हा मी विचारते नमस्कार सर नमस्कार बोला माझं वय पन्नास वर्ष आहे ओके पण त्या मध्ये मध्ये चक्कर येतात हा आणि ते चक्कर आले की मी की मला असं वाटतंय वाटत काय प्रॉब्लेम आहे ना हा आणि मस्त माझी मासिक पाळी तर गेलेली आहे कधी कधी दोन तीन महिन्यामधून एखाद्या वेळेस येतो अच्छा अच्छा ओके तर तर मला काही कळत नाही आणि मला माझ्या मनक्यामध्ये मी त्या नोटा घातलेल्या आहेत पाण्याच्या मागे ओके ओके तर काय प्रॉब्लेम आहे तर थोडे सांगू शकाल प्लीज नक्की नक्कीच सांगूया हा एक जनरल प्रश्न म्हणजे आपलं वय जसं वाढतं पाळी जशी जाते जशी रजोवृत्ती येते ती आल्यानंतर हार्मोन बदल झालेले असतात हे मणक्यात सांगतात हार्मोल बदलामुळं बऱ्याचदा इव्हन मणक्यामध्ये गॅप पड नाही किंवा इतर त्यांना आजारू शकतात यांनी डेफिनेटली ऑर्थोपेडिक सर्जनला किंवा सर्जनला जाऊन नक्कीच त्याची ट्रीटमेंट घ्यावी आणि हे हार्मोल जे बदल आहेत या हार्मोन बदलामुळं मिनोपॉजमुळं त्यामध्ये हार्मोल चेंजेस होऊन ड्रायनेस येणे खालच्या अंगात कोरडेपणा येणे त्याचबरोबर क्रिया करताना त्यांना पेन होणे अशा प्रकारचे चेंजेस होतात बरेच जणांना लॉस ऑफ लिबिडो म्हणजे इव्हन सुद्धा त्यांची ऍक्टिव्हिटीची कमी होत जाते तर यांनी तज्ज्ञांना भेटून नक्कीच ट्रीटमेंट घेतल्यानंतर किंवा टी आर टी घेतल्यानंतर यांना चांगलं देण्यात येईल आणि बाकीच्या प्रॉब्लेमसाठी त्यांनी ऑर्थोपेडिक सर्जनला भेटावं नक्कीच सर पुढचा फोन कॉल कोल्हापुरात आलेला आहे असल्यासोबत श्यामराव जी आहेत सर तुमचा फोन कनेक्ट झालाय तुमचा प्रश्न थेट सरांना विचारा हां विचारा हॅलो हां ऐकतो बोला हा डॉक्टर हो माझ लिंग ताठरपणा वास, कम, कमी आहे बर लाचा वास वास आहे जास्त आणि दोन हजार सात मध्ये एक्सपायर झाल्यामुळं त्याच्यामुळं माझं जर लैंगिक हे कमी आहे कमी झाले वय आणि ताठरपणा माझं वय पासष्ट चालू आहे पासष्ट वर शीघ्र कमजोरी लहान घ्या तीन गोष्टी तुम्हाला आहेत हा डायबिटीज ब्लड प्रेशर आहे का नाही नाही आतापर्यंत नाही आहे तर तुम्हाला आमच्याकडनं काय काय ट्रीटमेंट ट्रीटमेंट आहे का हे विचारायचं का ताकरपणा नाही आहे ओके आणि भावना होत नाहीत चालेल सांगूया तुम्हाला हे बघा हा हा कॉमन प्रश्न असतो बऱ्याच आपण काय म्हणतो वेगवेगळी कारण कोणकोणती आहेत सायकोजेनिक न्युरोजेनिक वास्कोलोजेनिक कार्पोरल त्यांचा पार्टनर आहेत नसल्यामुळे एक प्रकारचा शॉकही बसलेला असतो त्याचबरोबर वय वाढत चाललेले सिक्स्टी फायकडं त्यामुळे काय होतं वाढत्या वयाप्रमाणे टेस्टस्ट्रॉनच्या मात्रा ह्या कमी व्हायला लागतात आता परत सांगतो ह्या वयामध्ये प्रोस्टेट ग्रंथी वाढलेली असते मी नेहमी काय सांगतो जेनायटो युरिनरी सिस्टीम म्हणजे मूत्रसंस्था आणि जननसंस्था आता यांना कमजोरी का आहे ह्याचं मेन कारण असं येतं की हार्मोन लेवल कमी झालं आणि एजिंगमुळे त्या कारपोरामध्ये बदल झालेल्या असतात सप्लाय कमी झालेला असतो अशा केसेसमध्ये ट्रॅक्ट इन्फेक्शन देखील ट्रीट करावं लागतं आणि त्याचबरोबर सेक्शुअल डिस्फंक्शनसाठी अतिशय चांगले मेडिसिन ट्रीटमेंट्स अव्हेलेबल आहेत आणि तज्ज्ञांना भेटावं गरज पडलं तर यांना आपण पी शॉट देऊन नक्की बरं करू शकतो यांना काळजी करायची काही गरज नाही नक्की सर पुढचा फोन कॉल आपल्याला कल्याण वर आलेला आहे आपल्यासोबत जी आहेत मुकेश जी तुमचा प्रश्न थेट सरांना तुम्ही विचारू शकता तुमचा फोन कनेक्ट झालाय हॅलो हा बोला हां सर पहिला प्रश्न आहे की थायरॉड असताना लेडीज प्रेग्नेंट होत्यात का बरं आणि दुसरा आणि दुसरा म्हणजे जेव्हा आपण फिजिकली रिलेशन करतो तेव्हा लेडीज कडनं म्हणजे समोरच्या आपल्याला तसा रिस्पॉन्स नाही काय अच्छा अच्छा सांगूया तुम्हाला दोन अतिशय महत्वाचे प्रश्न थायरॉइड मुळे प्रेग्नन्सी व्हायला काही प्रॉब्लेम येतो का किंवा लॉस ऑफ इंटरेस्ट ह्या दोन्हीच एकदाच उत्तर देतो मी ज्या केसेसमध्ये थायरॉइडचं प्रमाण वाढलेलं आहे अशा केसेसमध्ये काय होतं लठ्ठपणा ओबेसिटी हार्मोनल डिस्टर्बन्सेस स्थूलपणा स्थूलपणा आल्यामुळे काय होतं या पार्टनरला लॉस ऑफ इंटरेस्ट होतो वेट वाढल्यामुळं हे थायरो पिट्युटरी थायरॉइड लिंगोडायला हा जो ॲक्सेस असतो तो डिस्टर्ब इलेस सर्ज व्हायला प्रॉब्लेम येत असतो म्हणून व्हवोलेशन होत नाही अशा केसमध्ये एन्डोक्रेनॉलॉजिस्टला दाखवून त्यांच्या थायरॉइडची ट्रीटमेंट घेणे हा सेक्शुअल जो प्रॉब्लेम आहे लॉस ऑफ लिवडो ज्याला म्हणतो आपण त्यासाठी सेक्सॉलॉजी अँड्रॉयसिरोलॉजीसना भेटल्यानंतर त्यांचा प्रॉपर हार्मोनल प्रोफाईल आहे हे पाहिलं जाईल ते पाहुणीचं वेट रिडक्शन दहा किलोनी जरी कमी के केलं तर नक्कीच त्यांना ओवलेशन होऊन सेक्समध्ये देखील इंटरेस्ट यायला लागेल त्यांनी नक्कीच तज्ञांना भेटावं आणि काळजी करायची गरज नाही नक्कीच सर आपल्याला पुढचा फोन कॉल कराडवर आलेला आहे सुप्रिया मॅडम आपल्यासोबत आहेत मॅडम तुमचा फोन कनेक्ट झाले तुमचा प्रश्न थेट सरांना तुम्ही विचारू शकतात मॅडम आमचा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत हॅलो हा बोला जी बोला तुमचा प्रश्न विचारा तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोहचतोय हा हॅलो मुलगा वर्षाचा आहे मॅडम टीव्हीचा आवाज बंद करा आणि तुमचा प्रश्न थेट विचारा म्हणजे वाढ होत नाही आहे ठी लिंगाची वाढ होत नाही वयाच्या मानाने बरोबर आहे चालेल मग त्यासाठी काय करायला पाहिजे नाही का ठीक आहे सांगूया मानानं वय आहे सात वर्ष बऱ्याचदा काय होतं तुम्हाला सांगतो आपल्या सुखी जीवनाच्या मंत्राच्या पुस्तकामध्ये प्युबर्टी प्युबर्टी केव्हा येते बाराव्या वर्षानंतर हार्मोन जेव्हा वाढायला लागतात प्युबर्टी येते त्यास नॅचरली काय चेंजेस व्हायला पाहिजे त्याला लव येते चेहऱ्यावर मिशा येतात काखेमध्ये केस येतात आणि लिंगाची जी वाढ आहे लिंगामध्ये इरेक्शन आहे ताठरथवन आहे त्यातनं सिक्रिशन आहे हे आपण मुलांना समजावून सांगायला पाहिजे काही कारणं म्हणतात त्यांची वाढ ही म्हणजे इम्प्रोपोर्शनेट आहे छोटी वाटते काय कारणं असू शकतात काही कारणं हे कंजाण्याटलं आहेत म्हणजे जन्मतास ते वेब पेनिस आहे का किंवा बऱ्याचदा हार्मोन लेवल कमी आहे काही हे टेस्ट केलं जाईल त्यांनी डेफिनेटली तज्ञांना भेटावं हार्मोन कॉज आहे का सर्जिकल कॉज आहे का किंवा इतर व्याधी आहे का पाहून नक्कीच चांगली ट्रीटमेंट देता येईल यांनी तज्ज्ञाने भेटावं नक्कीच याला विलाज आहे आणि ह्याला पण करता येईल नक्कीच सर आपल्याला पुढचा फोन कॉल बारामतीच्या माळेगाव मधनं आलेला आहे जनार्दनजी सोबत आहेत सर तुमचा फोन कनेक्ट झालाय तुमचा प्रश्न थेट सरांना विचारू शकतात हॅलो जी बोला हॅलो बोला मी माळेगाव मधून बोलतोय बोला माझं वय त्रेसष्ट वर्षाचं आहे बर मला त्रास जाणवतो जरा बर आणि तुमच्या सेक्शुअल लाईफ मध्ये पर्सनल लाईफ मध्ये काही कमजोरी शीघ्रपतन पतन लहान काही वाटत नाही तसं काही वाटत नाही बर लघवीला त्रास आहे तुम्हाला ठीक आहे लघवी गरम येते बर ठीक आहे सांगूया वय त्रेसष्ट आहे वाढत्या वयाप्रमाणे प्रोस्टेड ग्रंथी लघवीच्या आउटर साइडला ब्लॅडरच्या बाहेर एक ग्रंथी वाढलेली असते ज्यामुळे जळजळ होणं आग होणं वारंवार लघवीला जाणं लघवीला दुर्गंधी येणं असे त्रास होतात अशा केसमध्ये त्यांनी तज्ज्ञांना भेटून त्याची ती ट्रीटमेंट एक तर ती मेडिकल ट्रीटमेंट आहे किंवा इंडोस्कोपी लेझरद्वारे त्या ग्रंथीची ट्रीटमेंट केल्यानंतर नक्कीच त्यांना चांगला रेट मिळतो आणि अशा केससुद्धा एक कारण असतं त्यामुळे सेक्शुअल डिस्फंक्शन होत असतं त्याला देखील एकदम चांगलं ट्रीट करता येतं सर नक्कीच आपल्याला आता एक छोटासा ब्रेक घ्यायचा आहे पण ब्रेक नंतर मला सर तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे अत्यंत महत्वाचा असा प्रश्न आहे तो म्हणजे कोरोनामुळे सेक्शुअल डिस्फंक्शन होतं हो का मित्रांनो सरांकडनं आपल्याला हे उत्तर घ्यायचंच आहे तुम्हालाही जाणून घ्यायला ही नक्कीच इच्छा असेल की कोरोनामुळे सेक्शुअल डिस्फंक्शन होऊ शकतं का लगेच परत येतोय तो पाहत राहा सुखी जीवनाचा मंत्र मित्रांनो ब्रेक नंतर तुम्हाला सर्वांचं स्वागत आपल्याला सरांकडनं कोरोनामुळे सेक्शुअल डिस्फंक्शन होत का हे जाणून घ्यायचंच पण दरम्यान सर पहिले कॉल घेऊयात आपल्याला आंबेगाव फोन आलेला आहे आपल्यासोबत दत्ताजी आहेत सर तुमचा फोन कनेक्ट झाला तुमचा प्रश्न थेट सरांना विचारू शकत नमस्कार साहेब नमस्कार बोला हा हे तुमचा सुखी जीवनाचा मंत्र आहे ते मला खूप आवडतो दर शुक्रवारी मी बघत असतो व्हेरी गुड थँक्यू हा तर मला काय म्हणायचंय की मला काय जुळे जेकडं पाहिजे आहेत त्याला काय करावं लागेल अच्छा वय काय तुमचं वय आहे, आहे माझं तीस अच्छा अच्छा ह्याच्या अगोदर काही आहे तुम्हाला मुलगा मुलगी ओ, मुलगा आहे बर पण जुळे कशामुळे पाहिजे तुम्हाला उगशीन अच्छा खुशी होऊन पाहिजे चालेल सांगूया तुम्हाला मी म्हणजे पहिला आहे तर नापत्य दुसरं जुळं पाहिजे हे बघा कसं असतं माहिती का नॅचरल नैसर्गिक गोष्टीला चॅलेंज करता येत नाही कधीच बऱ्याचदा खूप जण माझ्याकडे मुलगाच पाहिजे मुलगीच पाहिजे हे बघा काय असतं नॅचरली मुलगा मुलगी यांची समानता एक असते तुम्हाला ज्या पद्धतीनं तुमची अपेक्षा आहे अशा पद्धतीने एक होणं दोन होणं हे तुमच्या आता असं तुम्ही काही करू शकले असते एकच महत्त्वाचं सांगेन हे बघा नॅचरल पद्धतीने जे लाईफ जगताय किंवा त्या पद्धतीने तुम्ही राहताय भले मुलगा असो मुलगी असो आज हे समान असतात तुम्हाला भले जुळे असो तिळे असो किंवा सिंगल असो काही फरक पडत नाही ते किती सुदृढ असावं किती हेल्दी असावं आणि त्याचं पालन पोषण तुम्ही किती चांगलं करता हे जास्त महत्वाचं आहे मला वाटतं एक त्यांनी एक लिला है। आशा है है सर, फोन म्हणून विचारलेला आहे पण अशा ह्याच्यात की तुम्ही पडू नका आणि असं करता येत नसतं नक्की सर पुढचा आपल्याला फोन अमरावतीवरून आलाय राज सोबत आहेत सर तुमचा फोन कनेक्ट झाला तुमचा प्रश्न सरांना विचारू शकतात बोला विचारा हॅलो सर हा ऐकतोय हा सर मला तुमचा आवाज पोहचतोय तुमचा प्रश्न सर विचारा सरांना हॅलो सर ऐकतोय मला बाथरूम मध्ये त्रास म्हणजे जेव्हा आपण हे करतो लघवी करतो जेव्हा लघवी करतो आपण तेव्हा मला एकदम म्हणजे असं अटकल्यासारखं होतं आणि लघवीचं प्रेशर आतमधून जोरात येतो पण समोरून निघत वय काय तुमचं माझं चौरेचे बर सेक्स मध्ये काही कमजोरी शीघ्रपतन लहान लिंग वाटत याच्यामुळे शीघ्रपतन शीघ्रपतन आहे आणि वीर्य बाहेर पडताना दिवशी होतो त्यामुळे कमजोरी वाटते पण शीघ्रपतन आहे बरोबर आहे ठीक आहे सांगूया स्ट्रिक्चर युरेथ्रा हा प्रकार काय असतो बेसिकली तुम्ही युरिन पास करताना एका मुमेंट पर्यंत नॉर्मल येते आणि त्याच्या पुढे ती स्लो होते किंवा स्पीड बाहेर पडते याचा अर्थ काय बऱ्याचदा युरिनीटॅक इन्फेक्शनमुळं त्याचा व्यास कमी झालेला असतो अशा केसेसमध्ये खूप जणांना इव्हन वीर्य पास होताना देखील पेन होत असतो त्यासोबत ते काय म्हणतात शीघ्रपतन आहे वय चव्वेचाळीस आहे अशा केसेसमध्ये काय असतं पोस्ट्रॉमॅटिक असेल पोस्ट, पोस्ट इन्फेक्टिव्ह असेल म्हणजे युरिनीटॅक्ट इन्फेक्टचा परिणाम हा ह्याच्यावर होतो तर प्रॉपर तज्ज्ञांना दाखवून युरोलॉजी एनरोजी से सेक्सॉलॉजीसना दाखवून एंडोस्कोपीद्वारे हे स्टिक्चर ओके करता येईल आणि त्याचबरोबर चांगल्या ट्रीटमेंट क्रीम मेडिसिन औषध देऊन त्याला एकदम चांगला रिझल्ट करायची गरज नाही नक्की सर आणि सर लोक अनेक जण वाट तुमच्या या प्रश्नाच्या उत्तराची की कोरोनामुळे होऊ काय सांगाल करेक्ट कारण सांगतो नेहमी आता हे वातावरण काय चालू आहे लॉकडाऊन क्वारंटाईन म्हणजे त्या टी व्हीवरच्या किंवा त्या पेपर मधल्या बातम्या पाहिल्या तर एवढा नंबर वाढला एवढ्या डेथ झाल्या म्हणजे ही भीती तयार झालेली आहे लोकांना असं अशा भीतीच्या वातावरणामध्ये हे बाकीच्या ॲक्टिव्हिटी करायला कुठे वेळ आहे आणि ह्या सायकोलॉजिकल कारणामुळं ह्या एक प्रकारच्या आयसोलेशनमुळं आणि एकाच ठिकाणी एकाच तुम्ही रूममध्ये कॉन्स्टंट राहिल्यामुळं माझ्याकडे आज जे पेशंट येत आहेत तर हे टेम्पररी डिस्फंक्शन आहे ओके okay. त्यामुळे नक्कीच काळजी करू नका स्वतःला योगा प्राणायाममध्ये रमवा तुम्ही तुमचे प्रोग्राम्स आहेत म्युझिक आहे तुमच्या हॉबीजमध्ये तुम्ही तुम्हाला व्यस्त करून घ्या आणि त्या पलीकडे काही प्रॉब्लेम असेल तर तज्ज्ञांना भेटल्यानंतर अतिशय चांगली ट्रीटमेंट देता येईल नक्की सर सर आपण तर कार्यक्रमाच्या शेवटाकडे आहे आणि आपला फेवरेट सेगमेंट जो आहे क्वीज कॉन्टेस्ट त्याच्याकडे आपण चालेल काही हरकत नाही तर मागच्याच्या मागच्या वेळेचे विजेते अजय दराडे पुण्याचे आपल्या सेंटरला आले स्पेशली ते काश्मीरला असतात पण ते आपल्याकडे भेटायला okay. आले हा नक्कीच आणि आपले बरेचशी जे काश्मीर साईडला लोक आहेत आपले पूर्ण आपले सैनिक आहेत त्यांना देखील आपण अतिशय चांगल्या रीतीने हेल्प करत असतो ओके तर त्यांनी ते गिफ्ट घेतलं प्रोटीन पावडर पुस्तक वगैरे घेऊन त्यांनी आनंद व्यक्त केला आणि नक्कीच अशा पद्धतीने त्यांच्या पूर्ण ग्रुपला देखील ते सांगणार आहेत आणि आता परत वळूया आपल्या नक्की लकी ड्रॉ कडे लकी ड्रॉ ठीक आहे आणि त्या मला बघूया आपण कोण आहे पण आता या लकी ड्रॉ मध्ये आणखी एक वर्ष तरी फॉरेनला जायचा विचार करायचा नाही हो <laughs> त्यामुळे आपली इथली जी बक्षीस आहे ती देणार आपण चला काही हरकत नाही आता कोण आहे आपण बघूया वा आता आपण पोचलो जळगावला ओके okay. जावेद भिंजारी व्हेरी गुड यांचं मनापासून अभिनंदन आणि कोणतं अचूक उत्तर दिला येणी सर प्रश्न काय होता नक्कीच तर त्यांनी उत्तर काय दिलेलं आहे की करोनाच्या पिरियडमध्ये कंडोम जर वापरला तर त्यामुळे कोरोना टाळता येतो का हे बघा मी इंडियरेक्टली उत्तर देणार आहे तुम्हाला कंडोम तर वापरायचंच आहे कोरोना टाळायचा असो किंवा एचआयू किंवा एड्स टाळायचा असो काय झालेलं आहे करोना करोनाच्या वातावरणामुळे बाकीचे आजार तुम्ही विसरून चालला सिफिलिस आहे एड्स आहे आहे याच्यापेक्षा महाभयंकर आजार आहेत तरी एकच सांगेन तुम्ही कोरोना असो किंवा नसो हा निरोध वापरणं आवश्यक आहे उत्तर त्यांनी दिलेलं yes. आहे आणि बाकीचा एस एम एस तुम्हाला प्रकार माहितच आहे सॅनिटायझर yes. मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग तर पाळणं किती दिवस राहील असं सांगता येत नाही पण त्यामुळे त्यांचं नक्कीच सांगेन की अशा पद्धतीने समाधान होऊन जाईल काही प्रॉब्लेम नाही आणि असा प्रश्न परत विचारायचा असेल तर बक्षीस जिंकायचं असेल तर काय प्रश्न आहे नक्कीच तर आता प्रश्न यामध्ये असा येतो की तुम्हाला करोनाच्या वातावरणामध्ये सेक्शुअल डिस्फंक्शन होतं का आणि झालं तर ते कुठल्या कारणामुळं आणि समजा टेम्पररी असतं का परमनंट असतं हे आता थोडं ट्रिकी क्वेश्चन आहे हा अ शो सुरुवातीपासून पाहिला तर नक्कीच तुम्हाला याचं उत्तर सापडेल समजा हा मिस झाला असेल तर साम टी व्ही सुखी जीवनाचा मंत्र टाईप जरी केलं तुम्हाला हा शो परत उद्या पाहता येईल आणि येत्या गुरुवारपर्यंत या प्रश्नाची उत्तर द्या यामध्ये सहभागी व्हा आणि नक्कीच अशी बक्षिस तुम्ही देखील जिंका आणि तुम्ही जे वेळ असेल तर प्रश्न घ्या सर खरं तर आपल्याला वेळेची थोडीशी मर्यादा आहे पण मित्रांनो मी तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा सांगू इच्छितो आणि तुमच्यासाठी खरंच आनंदाची बातमी गेले एक वर्ष सरांकडे अशी मागणी केली जात होती की ठाण्यामध्ये तुमचं सेंटर असायला हवं तर ती वाग... मागणी सरांनी आता पूर्ण केली आणि ठाण्यात लवकरच तुम्हाला सरांचं मार्गदर्शन मिळणार आहे दरम्यान पुढच्या शुक्रवारी सर आपल्यासोबत असेच असणार आहेत तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी तोपर्यंत धन्यवाद